एखादा धडा तुम्ही वगळू शकता, पण लोकांच्या मनातनं तुम्ही सावरकर काढू शकत नाही, तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही. विकास आघाडीला सवाल आहे, तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का? ते या ठिकाणी धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघालेले आहेत. तर आता नेमकं तुमचं मत काय आहे? स्वातंत्र्य सावरकरांचा धडा वगळलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की एखादा धडा तुम्ही वगळू शकता, पण लोकांच्या मनातनं तुम्ही सावरकर काढू शकत नाही, तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही, तुम्ही एकही स्वातंत्र्य संग्राम सेनानी हा लोकांच्या मनातनं काढू शकत नाही. परंतु काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लागवूल चालन करण्याकरता ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटकचं सरकार घेत आहे, माझा महाविकास आघाडीला सवाल आहे, तुम्ही जे सांगताय की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का? आणि माझा सवाल हा या ठिकाणी श्री उद्धव ठाकरेजींना आहे की आता तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे सांगा. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, ते जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत, ते या ठिकाणी धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघालेले आहेत, तर आता नेमकं तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मग सत्तेकरता तुम्ही हा समझौता केला हे यातनंच अतिशय स्पष्ट होत आहे. पण मला असं वाटतं हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरनं पुसू शकणार नाही.